नमस्कार शेतकरी मित्रांनो, agrovan.com.marathi यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रो, आज agrovan.com.marathi तर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत, तर टरबूज लागवड किंवा टरबूज पिकावर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत मात्रेने औषधी इलाज। आता मित्रो, टरबूज पहिले हे नदी पात्रात येत होतं, चला काय हरकत नाही, आता नदी पात्रात लावण्याचे फायदे काय होते त्याची चर्चा आज आपण करणार नाही, पण सरळ टरबूजाच्या पिकावर काय रोग पडतात आणि त्याचं नियंत्रित उपाय काय असले पाहिजे या अनुषंगाने चर्चा करणार। आता टरबूज पिकावर जे रोग पडतात मित्र होतं, ते सर्वात प्रथम जसं लीफ मायनर ज्या नागाळीच्या माध्यमात पहिला रोग येतो, तांबडे भुंगेरी, त्याच्यानंतर फळमाशी, अन्य कीटक, केवडा आणि भुरी। आता मित्रो, टरबूज बनलं तर हे एक संवेदनशील पीक आहे, विशेष करून त्यावेळेस थंडीच्या कालखंडात त्याची लागवड होते, नंतर टेम्परेचर वाढत चालतं, दमट वातावरण वाढतं, त्यावेळेस माव्याचा अन्य किडींचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात। तर आता साधारण नागाळी जर पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा उगवण चालू असते त्यावेळेस नागाळीचा प्रकार हा टरबुजावरती मोठ्या प्रमाणात येतो, आणि त्यावेळेस जर आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी केली तर खूप चांगल्या पद्धतीने नागाळीचा प्रादुर्भाव आपल्याला या प्लॉटमधून घालावता येतो। त्याच्यानंतर आपल्याकडं याच नागाळीसाठी दुसरं 5 ते 7 दिवसांनी जर आपल्याला फवारणी करायची असेल तर त्यावेळेस सायपरमेथ्रिन साधारणपणे 20 लिटरच्या पंपाला 10 ml घेऊन जरी आपण फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने या नागाळीचा बंदोबस्त आपण करू शकतो। आणि ह्या फवारण्या 5 ते 7 दिवसालाच रिपीट करायच्या आहे, कारण का टरबुजाचं पीक हे शॉर्ट टर्म असतं, ते लवकर येतं, म्हणून फवारण्या जरा आपल्याला लवकर करावं। आता तांबडे भुंगेरीसाठी साधारणपणे जर आपण 1% इंडियन पावडर साधारण 1 ते 10 किलो जरी धुराळली तर खूप चांगल्या पद्धतीने या तांबड्या भुंगेऱ्यांचा बंदोबस्त होतो। किंवा मग साधारणपणे बघा, लिंडेन पावडरच, दुसरं काय तांबड्या भुंगेऱ्यांसाठी जसं मिलीथियॉन जरी वापरलं तर चालू शकतं, काय हरकत नाही, पण 1% लिंडेन पावडर जर 10 किलो जर आपण एकरी धुराळली तर खूप चांगल्या पद्धतीने हे लाल भुंगेऱ्यांचा बंदोबस्त। आता मित्र हो, त्याच्यात मिलीथियॉन जर मारायचं असेल तर मग लिटरला 1 ml साधारण 20 लिटरच्या पंपाला 20 ml जरी आपण मिलीथियॉन मारलं तरी पण तांबड्या भुंगेऱ्यांचा आपण चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करू शकतो। आता मित्र हो, या ठिकाणी दुसरा पुढे जाऊन जर फुलं येण्याच्या कालखंडामध्ये जशी फळमाशी त्रास देते, तर फळमाशी जेव्हा फुलं यायला सुरुवात होते त्यावेळेस फळमाशीचा जो काही वावर म्हणजे जे काही प्रस्थापित आहे त्या प्लॉटमध्ये ज्यादा प्रमाणात व्हायला लागते, पण त्यावेळेस ज्यावेळेस आपण ह्या फळमाशीसाठी जे काही कीटकनाशक मारणार आहोत तर त्यावेळी आपल्याला त्या कीटकनाशकामध्ये 100 ते 200 ग्रॅम गूळ टाकणं 20 लिटरला खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस टरबुजाला फुलं येतात, आता असं समजूया आपण की टरबुजाला फुलं आली आणि आपण आता या ठिकाणी मिलीथियॉन साधारणपणे 20 लिटरच्या पंपाला 20 ml मारणार आहोत, पण त्यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम गूळ टाकणं खूप गरजेचं आहे, किमान 100 ग्रॅम तरी टाकणं गरजेचं आहे, कारण मिलीथियॉनमुळं जी काही फवारणी आपण करू तर त्या फुलांजवळ जे मित्र कीटक जे पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीकरणासाठी येणारे ते फुलं नंतर फर्टिलायझेशनमध्ये जाणारे आणि ते पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होणार आहे, फर्टिलायझेशन नंतर फळाची धारणा होणार आहे, पण त्यावेळेस जे कीटकं तिथं जर फिरकलेच नाही तर फुलामधलं फर्टिगेशन पुढं होणार नाही, फुलं ॲटोमॅटिक वाळून गळून जातील आणि त्यानंतर तिथं टरबुजाची जी निर्मिती व्हायची ती होणार नाही, म्हणूनसाठी हे मित्र कीटक त्या ठिकाणी प्रस्थापित राहावेत यासाठी गुळाचा वापर या कीटकनाशकामध्ये करणं खूप गरजेचं आहे। आता जसा केवडा, तर केवड्याचा बंदोबस्त आपण 22 टीनमार्फत किंवा डायथेनियम 45 मार्फत करू शकतो, आणि लिटरला 2 ml म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 40 ग्रॅम, भलं तुम्ही 22 टीन 20 लिटरच्या पंपाला 20 ग्रॅम वापरावं लागेल आणि डायथेनियम 45 साधारण 20 लिटरच्या पंपाला 40 ग्रॅम वापरावं लागेल। आणि जर टरबुजाच्या प्लॉटवर जर भुरी आली तर भुरीसाठी आपल्याला कॅलेक्सिन साधारणपणे 20 लिटरच्या पंपाला 10 ग्रॅम वापरावं लागेल, किंवा 22 टीन 20 लिटरच्या पंपाला 20 ग्रॅम वापरावं लागेल, किंवा कॅरॅथेन हे 20 लिटरच्या पंपाला 20 ml वापरावं लागेल। आणि ह्या फवारण्या जर आपण आलटून पलटून 7 दिवसाच्या अंतराने केल्या तर खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट निरोगी राहत मदत होईल। फक्त एक काम करायचं आहे, खरबूज असो, टरबूज असो किंवा तांबडा भोपळा असो, ज्यावेळेस मी फुलांच्या अवस्थेमध्ये कीटकनाशकाची फवारणी करायची वेळ येईल आणि संयुक्त तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक वापरू शकता, काय अडचण नाही, पण त्यावेळेस 20 लिटरच्या पंपाला 200 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम गूळ टाकणं गरजेचं आहे, कारण ते पॉलिनेशनसाठी पुढे कामं येतं किंवा फर्टिलेशनसाठी कामं येतं। तर मित्रांनो, टरबुजाच्या प्लॉटवर किंवा टरबुजाच्या पिकावर पडणारे रोग आणि शाश्वत मात्रेने केले जाणारे इलाज, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश बाबत मित्रांपर्यंत पाठवा। राम राम।